त्यांच्या आयुष्याचा एक थोडीशी झलक आपल्याला सांगणं आवश्यक मानतो बंधू भगिनींनो. वयाच्या 8व्या वर्षी त्यांच्या घरात वातावरण गांधीवादी विचारांचं होतं. आई आणि वडील दोघंही स्वातंत्र्य चळवळीत होते. ते 8 वर्षाचे असताना त्यांच्याकडं महात्मा गांधी उतरायला आले होते. तेव्हा त्यांच्या आईने त्यांना सांगितलं की हे बघ, गांधीजी आले ना घरी की ते काहीतरी मागतात चळवळीसाठी, तेव्हा ते जे मागतील ते देऊन टाक. ते म्हणे मी काय देऊ, ते म्हणे बहुतेक ते दागिने वगैरे मागतात. आणि ते म्हणाले मग ते दागिने घेऊन करतात काय, तर आपल्या स्वातंत्र्याची चळवळ करतात. एवढं त्यांनी 8व्या वर्षी ऐकलं. कानातली भिकबळी आणि गळ्यातलं लॉकेट हे त्यांनी गांधीजींच्या झोळीमध्ये टाकलं. त्यानंतर आज तागायत त्यांनी कधीही सोन्याला स्पर्श केला नाही, परंतु भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव त्यांचं कायमचं नोंदलं गेलेलं आहे. 1942चा जो दुष्काळ झाला पश्चिम बंगालचा, ज्यामध्ये 30 लाख लोकं तडफडत मेली, 30 लाख, त्या बंगालच्या दुष्काळामुळं मृणाल सेन हे खूप कल्पक चित्रपट दिग्दर्शक झाले. आज ते पण 88 वर्षाचे आहेत. अमर्त्य सेन यांनी अर्थशास्त्र पूर्णपणे दुष्काळावर विकसित केलं आणि त्यांना नोबेल मिळालं. आणि तिसरे आहेत MS स्वामीनाथन. त्यांनी ध्यास घेतला की आपल्याला दुष्काळाला विज्ञानातून चित करायचं आहे, प्रभूत करायचं आहे. सर PhD करण्यासाठी अमेरिकेत गेले. 1948 साली त्यांनी जेनेटिक सायन्सेसमध्ये PhD घेतलेली आहे. बटाटा, अतिशय बर्फ पडणाऱ्या भागामध्ये बटाटा कसा उकवेल यासाठी जनुकीय रूपांतर करून त्यांनी बटाट्याची नवीन जात शोधली. त्यानंतर जर तिथंच राहिले असते तर त्यांचं करिअर उत्तम झालं असतं, पण ते भारतात आले. नेहरूजींची त्यांची भेट झाली आणि त्यावेळेला पंडितजींनी अतिशय जगप्रसिद्ध वाक्य म्हटलेलं आहे, एव्हरीथिंग कॅन वेट बट ॲग्रिकल्चर कॅनॉट वेट. त्यानंतर स्वामीनाथन सरांनी जे काही मानदंड घालून दिलेले आहेत आणि कार्य केलेले आहेत त्याला इतिहासात तोड नाही आहे. जशी श्वेतक्रांती ही वर्गीस कुरियन यांनी केली आणि हरितक्रांती स्वामीनाथन यांनी केली, आपला देश कोणाच्या पायावर उभा आहे? आपला देश भाभा, भटनागर, साराभाई, स्वामीनाथन आणि कुरियन यांनी घालून दिलेल्या पायावर उभा आहे. म्हणून आज आपण या अवस्थेला आहोत. ज्यांना कोणाला शंका येते ना, आपल्याकडे खूप जण शंका घेतात, त्यांनी एकदा कधीही आयुष्यात पाकिस्तानला भेट द्यावी आणि एक कुठलाही आफ्रिकन देश निवडावा 113 देशापैकी, मग आपल्याला लक्षात येईल की गेल्या 65 वर्षामध्ये आपण कुठून कुठपर्यंत गेलो आहोत. आणि हे का जाऊ शकलो? 1967 साली जेव्हा गव्हाचं उत्पन्न आपल्याकडं अजिबात नव्हतं, गहू आयात करायला लागायचा, पंडितजी जेव्हा परदेशी जायचे तेव्हा परदेशी मासिकामध्ये दैनिकांमध्ये भिकेचं वाडगं घेतलेला पंतप्रधान असे व्यंगचित्र यायचे, त्याची पण या सगळ्या लोकांना अतिशय लाज वाटत होती. आणि त्यावेळेला आपल्याकडं एक योजना आखली गेली, ती स्वामीनाथन सरांमुळे. त्यांनी नॉर्मन बोरलॉक यांचा बुटका गहू जो आहे त्याचं वाण इथं आणलं आणि देशभर पथदर्शक प्रकल्प केले. पथदर्श प्रकल्पामुळे काय झालं की शेतकऱ्यांना विश्वास आला. साधी एक सरकारी योजना, साधी सरकारी योजना, पण त्यामध्ये शेतकरी आले, वैज्ञानिक आले, नोकरशाह आले आणि पंतप्रधानांनी सुद्धा त्याला भेटी दिलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या लोकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे एका सरकारी योजनेला हरित क्रांतीचं रूप आलं. ही जी हरित क्रांती झाली त्यामुळे आपण भिकेच्या वाडग्याला लाथ मारली आणि आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायला लागलो. त्यानंतर काही वर्षानंतर स्वामीनाथन सरांचं हे जे कर्तृत्व पाहून त्यांना इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटचं महासंचालक नेमलं गेलं. आणि त्यावेळेला ते खऱ्या अर्थानं जगात गेले. आज जगातल्या बहुसंख्य देशात, थायलंड, कंबोडियापासून पाकिस्तानपर्यंत, ब्रह्मदेशपासून व्हिएतनामपर्यंत, सगळ्या देशातलं जे तांदळाचं उत्पादन वाढलेलं आहे ते स्वामीनाथन सरांमुळे वाढलेलं आहे. भारतामध्ये इक्रीसॅट स्थापन झाली, स्वामीनाथन सरांमुळे स्थापन झाली. इतकंच काय, म्हणजे त्यांचा जो ध्यास आहे तो बघा, आणि ज्यासाठी आपण आज त्यांचं मार्गदर्शन घेत आहोत. कुठलंही नवीन तंत्रज्ञान आलं, अणुऊर्जा आली, ते म्हणाले विकरण करा, कांदे आणि बटाट्याचं आयुष्य वाढवा, नवीन बियाणं तयार करा. अवकाश संशोधन आलं, ते म्हणाले सॅटेलाईटमधनं आपण बघूया कीड कुठं पडली आहे, कशी पडली आहे, ती कशी दूर करायची आहे. कुठलंही तंत्रज्ञान त्यांना दिलं तर त्याचा शेतीसाठी कसा उपयोग होईल याचा ध्यास घेतलेले स्वामीनाथन सर आहेत. आणि त्यामुळं युनायटेड नेशन्स त्यांच्याबद्दल काय म्हणतं, ही इज फादर ऑफ इकॉलॉजिकल इकॉनॉमी.
अँड ही इज लिव्हिंग लिजंड इन इंडियन इंटरनॅशनल ॲग्रिकल्चर. असे जे सन्मान त्यांना प्राप्त झालेले आहेत, त्यांना फक्त जगातले दोन सन्मान प्राप्त व्हायचे राहिलेले आहेत, पण सर्व लोकांनी कधीच त्यांना दिलेले आहेत, एक नोबेल आणि दुसरं भारतरत्न. सो नाऊ वी वुड लाईक टू लिसन फ्रॉम यू व्हॉट एक्झॅक्टली इज हॅपनिंग विथ इंडियन ॲग्रिकल्चर व्हेन सायन्स अँड टेक्नॉलॉजी इज नॉट यूज्ड फॉर सो लाँग. सर, जर दक्षिण आफ्रिकेमधल्या जेनिफर थॉम्सन या 95% कोरड्या मातीत उगवेल असा मका शोधतात आपल्याकडच्या शास्त्रज्ञांना, आणि या प्रयोगशाळांचं आपण करायचं काय, विद्यापीठांचं करायचं काय? चीनमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी 70,000 तंत्रज्ञ आहेत. 70,000 तंत्रज्ञ घेऊन कृत्रिम पाऊस पाडला जातो, गारपिटीचा पाऊस साधा केला जातो, ऑलिम्पिकवर पडणारा पाऊस बाजूला नेला जातो, वीज बळी पडू नये म्हणून तिथं अधिसूचना दिली जाते, तसे रडार त्यांच्याकडे आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा हा खरा उपयोग आहे. आपल्याकडचे वैज्ञानिक आणि शासकीय अधिकारी हे काय करतायत, यांच्यावर आपण जे करोडो रुपये खर्च करतो या प्रयोगशाळांवर, त्यांचा उपयोग काय हे विचारण्याची वेळ आलेली आहे. पर्जन्यछायेच्या प्रदेशात आपण कायमच आहोत, दुष्काळ आपल्याला कायमच पाचवीला पोचलेला आहे, आणि त्यामध्ये भर आहे ती हवामान बदलाची. इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंज यांनी सांगितलेलं आहे, ये आत्ता म्हणजे 2001 आत्तापर्यंत हवामान बदल हे अतिशय एक्स्ट्रीम आहे. यावर्षी श्रीनगरमध्ये 39 degrees टेम्परेचर गेलं, एअर कंडिशनरचा प्रचंड खप झाला. पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षी 51.3 टेम्परेचर गेलं होतं. आणि आपल्याकडे पण जो पाऊस पडतो आहे तो एका रात्रीत 250 millimeters असा जो पाऊस पडतो आहे, इथून पुढच्या काळात हवामान बदलाचं जर आपल्याला फटके बसतायत हे सिद्ध करायचं असेल, तर स्वामीनाथन सरांनी सांगितलेलं आहे की हवामान व्यवस्थापक नेमा. शेतकऱ्यांना किंवा महिला बचत गटांना हवामान व्यवस्थापक म्हणून जर नेमलं तर आपल्याकडे नोंद असेल ना. म्हणजे असं आहे की जर हवामान बदलाचा फटका आपल्याला बसतो हे कळलं, तर तशी आपल्याला निधीची मागणी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर करता येईल. आता त्यातला दुसरा मुद्दा आहे, आजपर्यंत क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी जे काही निधी उपलब्ध झाले, हरित निधी आहे, ग्रीन फंड आहे, हे फंड सहसा इंडस्ट्रियलिस्टना जातात, शेतकऱ्यांना कधी मिळणार? समजा शेतकऱ्यांनी झाड लावलं आणि एक झाड एका वर्षाला 2-3 tons ऑक्सिजन देत असेल, तर ही मागणी आपण कधी करणार की शेतकऱ्यांना हा निधी दिला पाहिजे, जेणेकरून आत्ता जी नवीन योजना आलेली आहे RED इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमधनं, RED अशी योजना आलेली आहे, रिडक्शन ऑफ कार्बन इमिशन फ्रॉम डिफॉरेस्टेशन अँड डेझर्टिफिकेशन, यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात निधी मागू शकतो. हा निधी जरा ग्रामीण भागाकडे आणि शेतकऱ्यांकडे येऊ द्या, यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील आणि ती राजकीय मागणी करावी लागेल. राजकीय नेते असं म्हणतात की आम्हाला जे मागतो ते आम्ही देऊ निवडणुकीमध्ये, तुम्ही दारू मागितली, मंदिर मागितलं, मस्जिद मागितलं, समाज मंदिर मागितलं तर ते मिळेल, तुम्ही पाणी मागितलं, शुद्ध हवा मागितली, शुद्ध पर्यावरण मागितलं तर ते मिळेल. हा जेव्हा राजकीय अजेंडा होईल, मालदीव नावाचा छोटा देश आहे, त्याच्या पंतप्रधानांना हे कळलेलं आहे की पर्यावरण हा राजकीय अजेंडा व्हायला पाहिजे, आपल्याकडे अजून हे कळलेलं नाही आहे, हे जेव्हा कळेल तेव्हा आपल्याकडची सर्व जनता आणि विशेषतः शेतकरी या मागण्या करतील. ती जर मागणी केली तरच आपण दुष्काळाचा कायमस्वरूपी सामना करू शकू. आणि शेवटी असा एक आपल्याला विचार करावा लागेल की जर अमेरिकेमध्ये वर्षाला शेतकऱ्याला जवळजवळ 1.5 lakh rupees सबसिडी मिळते, जपानमध्ये 5 lakh rupees मिळते, आपल्याकडं काही हजारामध्ये सबसिडी मिळते, जर आपल्याला शेतकऱ्याला जगवायचं असेल, शेतीवर लोकांनी जास्त लक्ष केंद्रित करावं असं वाटत असेल, एकीकडे जग प्रिसिजन फार्मिंगकडे जात आहे, काटेकोर शेतीकडे, आणि तेव्हा आपण काट्यातल्या शेतीमध्ये रुतलेलो आहोत, हे जर ट्रान्सफॉर्मेशन आणि अवस्थांतर करायचं असेल, तर आपण या सर्व बाजूंनी विचार करून जर आपण मार्गक्रमणा केली तरच आपण दुष्काळाला कायमस्वरूपी चित करू शकू आणि आपण 21व्या शतकात लायक आहोत असं म्हणू शकू. या सर्वाबद्दल आपण या तिघांचं मार्गदर्शन ऐकू आणि त्यानंतर आपले नेते अमितजी देशमुख आणि सत्यजी पाटील हे यासाठी पाठपुरावा करतील याची खात्री बाळगू, आणि त्यानंतर आपण त्या दिशेनं आराखडा आखू, एवढी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.